बाल संगोपन या विषयावर मी आपणासमोर व्याख्यान देण्याकरता उभा आहे. मनोशास्त्र या विषयाचे भीष्म पितामह सिगमंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाच्या माध्यमातून अनेक मनोविकार रुग्णांचा अभ्यास केला आणि व्यक्तिमत्व कसं घडत जातं याचा सिद्धांत मांडला. सायको ॲनालिसिसच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिमत्वाची पायाभरणी कशी होते हे खूप विस्तृतपणे नमूद केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं व्यक्तिमत्व वयाच्या 5 वर्षापर्यंत बरंच पक्क झालेलं असतं आणि नंतर मात्र त्यामध्ये फारच थोड्या फरकाने बदल घडून येत असतात. सिगमंड फ्रॉइड यांच्यामध्ये आपण आज जे काही आहोत ते आपल्या वयाच्या पहिले 5 वर्षात काय काय घडलं यावर अवलंबून आहे. व्यक्तिमत्व कसं घडलं या बाबतीमध्ये अनेक मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. त्यापैकी एक सिद्धांत हा जो फ्रॉइड जो आहे म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत आपलं व्यक्तिमत्व पक्क बनतं. तर दुसरी विचारधारा किंवा दुसरी स्कूल ऑफ थॉट असं म्हणते की व्यक्तिमत्व जरी वयाच्या 5 वर्षापर्यंत बऱ्याच अंशी पक्क होत असलं तरी पण ते सतत बदलत राहतं, व्यक्तिमत्व घडत राहतं, फुलत राहतं आणि ते वयाच्या 40-व्या वर्षापर्यंतसुद्धा चालू राहतं किंवा त्यानंतरसुद्धा वारंवार सूचना देऊन आणि वातावरणातून संस्कार करून माणसाचं व्यक्तिमत्व बदलत राहतं. आपला रंग रूप देखणेपणा डोळ्यांच्या बाहुल्या त्यांचा रंग केसांचा रंग उंची हे सगळं आपल्याला जीन्सच्या माध्यमातून मिळतं, आपल्या आईवडिलांकडनं मिळतं. पण आपला मेंदू जर जन्माच्या वेळेस निरोगी असेल, मेंदूला कुठल्या प्रकारची इजा किंवा दुखापत झाली नसेल किंवा कोणताही आजार नसेल तर जन्माच्या वेळेस प्रत्येकाची बुद्धी ही सारखीच असते, प्रत्येकाचं मन हे सारखंच असतं. पुढे त्यावर काय संस्कार घडतात, त्या मेंदूमध्ये जे काही अनुवंशिक गुण किंवा जे काही निरोगीपणा असेल, जे काही त्याच्यात कपॅसिटी असेल पुढे फुलायची फळायची, त्याचा आविष्कार कसा घडतो आणि तो वातावरण कसा कसा घडत जातो, तो मेंदू कसा कसा फुलवला जातो हे सगळं संस्कारावरती अवलंबून आहे. बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा 2 विचारधारा आहेत. जन्माच्या वेळेस मुलाचा मेंदू किंवा मुलाचं मन हे सारखंच असतं, त्याला मी आणि एक दुसरं आणखीन कोणीतरी मी आणि तू हा कन्सेप्ट नसतो. मुलगा रडतो, त्याला भूक लागते, तो खूप ओरडतो, कोणीतरी येतं म्हणजे आई येते त्याला दूध देते, तो शांत होतो, त्याचं पोट भरतं, असं होत जातं. तो रडला की आई येते दूध देते, रडला की आई येते दूध देते. काही वेळा असं होतं की रडतो आणि तरीसुद्धा आई दूध देत नाही. त्यावेळेस त्याला हे कळायला लागतं की काही वेळा आपल्याला दूध मिळतं आणि काही वेळा दूध मिळत नाही, याचा अर्थ बाहेरून कोणीतरी दूध देणं किंवा न देणं हे कंट्रोल करताय. म्हणजे मी एक कोणीतरी आहे आणि बाहेरून कोणीतरी अशी व्यक्ती आहे की जी मला कंट्रोल करते आहे. त्यावेळेस मी आणि तू, आय आणि यू हा कन्सेप्ट तयार होतो. हा जो आय आहे, हा जो मी आहे, हा वातावरणातून पुढे फुलत जातो, त्याच्यावर संस्कार होत जातात आणि नंतरच मग व्यक्तिमत्व घडत जातं. खालील 3 प्रमुख घटक मनावरती परिणाम करत असतात. एक म्हणजे वातावरण, दुसरं पूर्वानुभव आणि तिसरं शिक्षण. वातावरण म्हणजे काय? वातावरणामध्ये ज्या गोष्टी येतात त्या अशा आहेत, एक आहे कुटुंबातील व्यक्ती, आई वडील आजी आजोबा भाऊ बहिणी वडीलधारी मंडळी घरातील,
नंबर दोन, शेजारी आणि नातेवाईक. नंबर तीन, शाळेतील वातावरण, शाळेतील मित्र, शिक्षक. नंबर चार, नोकरी किंवा धंदा करण्याचे ठिकाण आणि त्या ठिकाणी असलेले लोक. नंबर पाच, प्रसारमाध्यम, टी व्ही, वर्तमानपत्र, रेडिओ, नियतकालिक, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कॅसेट्स. नंबर सहा, सांस्कृतिक वातावरण, कोणतं संस्कार आहे, कोणत्या संस्कृतीत तुम्ही राहता, कल्चर कसं आहे तुमचं. नंबर सात, धार्मिक वातावरण कोणतं आहे, कोणत्या धर्माचे तुम्ही आहात. नंबर आठ, चालीरीती आणि श्रद्धा तुमच्या समाजामध्ये काय आहेत त्या. नंबर नऊ, सामाजिक वातावरण कसं आहे, समाज कसा आहे तुमचा. नंबर दहा, राजकीय वातावरण काय. अशा अनेक विविध घटकांनी व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतात. पूर्वानुभव, आपण ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलो आहे त्यांचा आपला काय संबंध आला, त्यांच्याशी आपला कसा अनुभव आला, यावर सुद्धा पुढे आपलं व्यक्तिमत्व बनत जातं. शिक्षण, शाळेतील औपचारिक शिक्षणामुळे व्यक्तिमत्वावर बराच परिणाम घडत असतो. आजकाल मुलांवर टी व्ही आणि सिनेमा याद्वारे फार मोठे संस्कार होत असतात. अमेरिकेमध्ये एका अभ्यासात असं आढळून आलं की मुलगा जोपर्यंत मॅट्रिकची परीक्षा देतो त्या वयापर्यंत त्याने 20,000 तास टी व्ही कार्यक्रम पाहिले असतात. 1,00,000 वर त्याने खून किंवा दारू, मादक द्रव्य यांची तस्करी किंवा याबद्दलच्या जाहिराती किंवा याबद्दलच्या सिरियस पाहिलेल्या असतात. एकसारखे जर संस्कार त्याच्या मनावरती असे घडत असतील तर त्याचं व्यक्तिमत्व पुढे काय होणार आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. विवाहपूर्व आणि विवाह बाह्य संबंध टी व्हीवर मुक्तपणे दाखवले जातात. अश्लील दृश्य, अश्लील साहित्य, रॉक म्युझिक हे टी व्हीवर दाखवलं जातं आणि या सर्वांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. एका मानसशास्त्रज्ञाने असं म्हटलं की तुम्ही मला कोणते एक मूल द्या आणि त्याला काय बनवायचं मला सांगा. त्याला वकील, डॉक्टर, इंजिनियर, दारुडा, चोर, असामाजिक तत्वांचा, त्याला काय बनवायचं मला तुम्ही सांगा, मी त्याला बनवून दाखवतो. कारण की त्याला काय बनवायचं हे सर्व सगळे आपल्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावर काय संस्कार करायचे ते आपल्यावरती अवलंबून आहे. काय करावं किंवा काय करू नये हे मुलगा आई वडिलांकडनं शिकतो. वयाच्या 5 वर्षापर्यंत आई वडील त्याला बाहेरून एकसारखं कंट्रोल करून त्याला सांगत असतात, चोरी करू नये, खोटं बोलू नये, वाईट बोलू नये, कसं वागावं, कसं वागू नये, अशा तऱ्हेचं काय करावं आणि काय करू नये, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू हे सगळं आई वडिलांकडनं मुलगा शिकत असतो. वयाच्या 5 वर्षापर्यंत त्याचं मन हे बाहेरून कंट्रोल होत असतं. पुढे पुढे काय होतं की जेव्हा मुलगा 5 वर्षाचा झाला, मोठा व्हायला लागला आणखीन, की नंतर मग बाहेरून होणारं हे काय करू आणि काय करू नको किंवा हा जो रिमोट कंट्रोल आहे हा रिमोट कंट्रोल मुलाच्या मनामध्ये आतमध्ये येतो. मग त्याला आता बाहेरून सांगायची गरज पडत नाही, चोरी करू नको, खोटे बोलू नको, शिव्या देऊ नको हे त्याला बाहेरून सांगायची गरज पडत नाही. कारण की त्यानंतर तो ते हळूहळू आपल्या मनात सामावून घेतो. आई वडिलांची जी शिकवण आहे, आई वडिलांचे जे संस्कार आहे ते त्याच्या मनामध्ये तो सामावून घेत असतो. त्याला संस्कार मन असं म्हणतात किंवा विवेक मन असं म्हणतात. 5 वर्षानंतर त्याला आई वडिलांची गरज पडत नाही की आता काय करन काय करू नको हे सांगण्याची. माणसाला 3 प्रकारची मनं असतात. एक म्हणजे सुप्त मन किंवा इच्छा मन, दुसरं इगो किंवा आय, आणि तिसरं संस्कार मन किंवा विवेक मन किंवा सुपर इगो. वयाच्या 5 वर्षानंतर हे जे संस्कार मन किंवा विवेक मन पक्क तयार होतं ते कसं तयार झालं आहे याच्यावरती बरीच पुढली वागणूक अवलंबून असते. कारण मुलाच्या मनावर जर चांगला परिणाम झाला असेल की बिडी पिऊ नये, सिगरेट पिऊ नये, दारू पिऊ नये हे जर त्यांनी चांगल्यापैकी आपल्या सुपर इगोमध्ये पक्क करून ठेवलं असेल तर कोणत्याही वातावरणात जाईल तरी सिगरेट, दारू, बिडी केव्हाही पिणार नाही. सर्वप्रथम मुलगा आपल्या आईच्या सान्निध्यामध्ये येतो किंवा आईची जागा ज्या कोणत्या स्त्रीने घेतली असेल, मावशी, आजी किंवा आणखीन कोणी, त्यांच्या संपर्कामध्ये येतो. नंतर मग वडील आणि इतर वडीलधारी मंडळी यांच्या संपर्कामध्ये मुलगा येत असतो आणि ते
हळूहळू संस्कार करत करत मुलाचं मन तयार करत असतात. आजकाल तर मुलं 8 वर्षाची झाली की नर्सरीत जायला लागतात. फुलपाखरू, फुलवाडी असे नाव आहेत. म्हणजे मुलं 8 वर्षाचा असल्यापासूनच घराच्या बाहेर पडायला लागतो. त्यामुळे त्याच्यावरती संस्कार जे आहे त्याच्या शाळेतले बाकी विद्यार्थी, त्याचे टीचर्स यांच्याकडनं घडत असतात. त्यामुळे ते सुद्धा फार महत्वाचे फॅक्टर्स आजकाल झालेले आहेत. माती ओली असताना त्याला कोणता आकार द्यायचा हे कुंभार ठरवतं. त्याचं मडकं तयार होतं, त्याचं एकदम मडकं तयार झालं की मग मात्र त्याला आपल्याला वेगळं रूप देता येत नाही किंवा वेगळा त्याला आकार देता येत नाही. कुंभाराने कितीही म्हटलं तरी त्या मडक्याचं काही तो पुन्हा आकार बदलू शकत नाही. आपल्या मनाचंही थोड्या प्रमाणात तसं आहे. लहान मुलांचं मन म्हणजे मातीचा गोळा आहे असं म्हटलं जातं. त्याला तुम्ही कसा आकार द्यायचा आहे तुम्ही ठरवायचं. पण एकदा का आकार दिला, त्याचं एकदा का मन पक्क झालं, घट्ट झालं की मग बदलवणं कठीण आहे. पण बदलवणं कठीण आहे, अशक्य मात्र नाही आहे. जरी नंतर 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर मन पक्क झालं असेल तरी पण ते मडक्यासारखं नाही आहे. आता मडकं बदलवताच येत नाही त्याचा आकार. मुलाचं मन मात्र बदलवता येतं. वारंवार व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यक्रमातून किंवा स्वयंसूचना देऊन त्याचं व्यक्तिमत्व बदलवता येतं. ते जरी कठीण असलं तरी पण अशक्य मात्र निश्चितच नाही आहे. आजकाल स्त्री शिक्षणाचं महत्त्व फार वाढलेलं आहे. स्त्रिया अनेक पदव्या संपादन करतात. मुलांची संख्या फार कमी आहे. प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलं असतात. त्यामुळे आईवडिलांचं लक्ष आपल्या मुलांवरती फार असतं. मुलांना ते फार जास्त कंट्रोल करत असतात. प्रत्येक गोष्टीत ते दखल देत असतात आणि अशा वेळा मुलांना ते फार जाचकही होऊ शकतं. लहान मुलं प्रत्येक वेळेस हे का, ते का, असं का बरं, असं का करू नको, असं एक सारखे लहान प्रश्न विचारत असतात. आईवडिलांनी मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिलीच पाहिजेत आणि खोटं न बोलता किंवा चुकीचं मार्गदर्शन न करता किंवा चुप बैस, तू लहान आहेस, तुला कळत नाही, तू काही बोलू नकोस, असं काही त्याला न म्हणता त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्याला जसं त्याला समाधान होईल त्याप्रमाणे त्याला उत्तरं द्यावी आणि त्या करणं आवश्यक आहे. आईना बराच वेळ असतो त्या आई काय करते, आता खेळायला जाऊ नकोस, इथे बैस, आता अभ्यास कर, आता जेवण कर, अमुक ड्रेस घाल, तमुक ठिकाणी जा, असं एकसारखं बाहेरून त्याला कंट्रोल करत असते. यामुळे होतं काय की मुलाचं मनच तयार होत नाही पक्क, त्याचा आत्मविश्वासच तयार होत नाही. तो प्रत्येक वेळेस मग आईकडेच पाहायला लागतो आणि आईने जे सांगितलं तेच ऐकायला लागतो. साधी बाहेर जायच्या वेळेला कोणती पॅन्ट घालावी किंवा कोणती साडी नेसावी हे सुद्धा नंतर मुलांना कळत नाही आणि ते नंतर आईकडे पाहायला लागतात. लहान मुलांनी जेव्हा केव्हा चांगलं काम केलं असेल तेव्हा त्याची प्रशंसा करा, कौतुक करा. लहान मुलं ही कौतुकाची फार भुकेली असतात. त्यांना फार चांगलं वाटतं, आपल्या आईवडिलांनी चांगलं म्हटलं की. प्रत्येक गोष्टीला जेव्हा मुलगा हात लावून किंवा स्पर्श ज्ञानाने शिकत असतो तो हात लावून शिकतो. प्रत्येक वेळेला टीव्हीला हात लावू नकोस, रिमोट कंट्रोलला हात लावू नकोस, टीव्हीशी खेळू नकोस, त्याला असं वारंवार म्हणा, त्याला हात लावू नका देऊ आणि मग पहा काय होतं. आई वडील जेव्हा बाहेर जातात आणि मुलगा जेव्हा घरामध्ये एकटा असतो तेव्हा तो चांगला टीव्हीशी खेळत राहतो, हाताळतो, वाटेल तसा हाताळतो आणि टीव्ही बिघडवून ठेवतो. म्हणून मुलांना जे जे करावं असं वाटतं ते त्यांना करू द्या, पण ते तुमच्या निरीक्षणाखाली. तुम्ही बाहेरून पहा तो काय करतो आहे, तो त्याला समजून सांगा, त्याला शिकवा, त्याला मार्गदर्शन करा, म्हणजे मग त्याला कळेल की ती गोष्ट कशी हाताळावी. पण चुप बैस, हात नको लावू, असं करू नको, तसं करू नको, असं म्हणून मुलांचा आत्मविश्वास कमी करू नका आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला बाधा आणू नका. मुलांनी जो जो हट्ट केला तो पुरवलाच पाहिजे असं काही आईवडिलांना वाटत असतं. नाही, आमचा मुलगा एकुलता एक आहे, त्यांनी मागितल्यानंतर आम्हाला काय कमी आहे, त्याचा प्रत्येक हट्ट आम्ही पुरवतो आम्हाला येऊ शकतो असं आईवडिलांचं म्हणणं असतं. मुलांचा प्रत्येक हट्ट जर आपण पुरवला तर मुलाचा धीर सुटतो. कुठलीही गोष्ट त्याच्या मनात उत्पन्न झाली, कोणतीही इच्छा, कोणती लालसा उत्पन्न झाली आणि ती जर त्याची इच्छा ताबडतोब पूर्ण केली गेली तर पुढे जाऊन त्याला इच्छा झाली की ती पूर्ण करावीच लागते.
पण झाल्याशिवाय त्याला अस्वस्थ, बेचैन होतं, त्याचा धीर सुटतो, फ्रस्ट्रेशन त्याला सहनच होत नाही, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स राहत नाही. म्हणून मुलांनी कोणती पण गोष्ट मागितली तरी त्याला ते ताबडतोब देऊ नका, त्याला काही वेळ थांबायची सवय लावा, जरी ती गरजेची असली तरी पण, कारण त्यामुळे त्याला थांबण्याची सवय लागेल, वाट पाहण्याची सवय लागेल आणि त्याचा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स जो आहे तो वाढेल. मुलांना कधीही सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी करू नका. सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणजे असं भविष्य वर्तवायचं की ते पुढे चालून खरंच होईल. तू असा दांडगेने वागशील ना तर परीक्षेत नक्कीच नापास होऊ शकतो. तुझं गणित कच्चा आहे, तू गणितात नापास होणार आहेस. अशा तऱ्हेची जी वाक्य आहेत, नकारात्मक वाक्य आणि भविष्यात काय घडणार आहे ते आताच सांगणारी वाक्य म्हणजे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. ही कधीही करू नका. तू मूर्ख आहेस, तू नालायक आहेस, तू बंडखोर आहेस, बुद्धू आहेस, अक्कल नाही, तुझं आयुष्यात कसं होईल मला समजत नाही, तू बर्बाद होशील, तुझं काही भलं होणार नाही, अशा तरी नकारात्मक कधीही मुलांशी बोलू नका. मुलांना तुम्ही जसं म्हणाल तसंच ते खरं भविष्यात पुढे होत जातं. तुम्ही जसं मुलांना म्हटलं असतं मुलं तशीच भविष्यात घडत जातात. तू मूर्ख आहेस असं म्हटल्याने त्या मुलाला मूर्ख म्हणजे काय कळत नाही, पण मोठा झाल्यानंतर तेव्हा ज्याला कळतं की तो मूर्ख आहे आणि मूर्खाचा अर्थ जेव्हा कळायला लागतो तेव्हा तो मूर्खासारखा वागायला लागतो, तो गाढवासारखा वागायला लागतो, तो बुद्धूसारखा वागायला लागतो. म्हणून आमच्या मुलाच्या बिलकुल लक्षात राहत नाही, आमचा बंड्या गणित आणि इंग्लिशमध्ये फारच कच्चा आहे, आमचा बाळू लवकरच थकून जातो, तुला एवढं सोपं गणित जमत नाही याचा अर्थ तू परीक्षेत नक्कीच नापास होणार. तू असा एकसारखा खेळत राहशील तर तू नक्कीच नापास होशील. अशा तऱ्हेची नकारात्मक वाक्य जर उच्चारली तर त्याने फार दुष्परिणाम मनावरती होतात. लहान मुलं अनुकरणप्रिय असतात, ती मोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात. एका लहान मुलीला तिच्या शिक्षिकेने विचारलं की तुला एवढी विनम्रतेची वागणूक कोणी शिकवली, ती म्हणाली कोणीच नाही, आमच्या घरी सगळे जसे वागतात, मला कोणीच शिकवलं नाही. लहान मुलं अनुकरण करत असतात, तर शिकवा लागत नाही, आई वडील जसं वागतात तसेच ते वागतात. म्हणून आई वडिलांनी नेहमी वॉक एज यू टॉक, बोले तैसा चाले असं करायला पाहिजे, महत्त्वाचं आहे. एक या ठिकाणी काही ओळी आहेत त्या मी म्हणून दाखवतो, फार महत्त्वाचे आहेत. निरागस डोळे तुमच्याकडे बघत आहेत, रात्रंदिवस दोन निरागस डोळे तुमच्याकडे बघत आहेत, तुमच्या प्रत्येक शब्दावर त्यांचे कान टवकारलेले आहेत, त्याचे दोन लहान हात तुम्ही जसं करता तसं करायला तयार आहेत, तुमच्यासारखंच आपणही बनावं असं स्वप्नात ते पाहत आहेत, सर्वात बुद्धिमान असे तुम्ही त्याचे आदर्श आहात, तुमच्याबद्दल त्यांच्या मनात काही शंका नाही आहे, त्याने तुमच्यावरती पूर्ण विश्वास टाकलेला आहे, तुम्ही जे बोलता जे चालता तो एकसारखं पाहतो आहे, ज्यामुळे तो तुमच्यासारखा बनणार आहे, तुमच्यावर तो अतूट विश्वास दर्शवतो आहे. त्याचे दोन्हीही निरागस डोळे रात्रंदिवस तुमच्यावरच रोखलेले आहेत. आपल्या नित्यकर्माने तुम्ही त्याला रस्ता दाखवणार आहात ज्याची तो एकसारखी वाट पाहत आहे. मोठा झाल्यानंतर तुमच्यासारखाच बनण्याची मनोकामना त्याच्याजवळ आहे. मुलांनी जर हट्ट केला आणि आपल्याला जर ते द्यायचं नसेल तर त्याला स्पष्टपणे नकार द्या, त्याला नाही म्हणा. परंतु होतं काय की आईवडील नकार द्यायला कचरतात, नकार देऊन मुलांना आपण दुःखी करू त्यांना असं वाटतं. काही वेळेला होतं काय की त्यांना द्यायचं नाही म्हणून ते नकार देतात, पण जेव्हा नकार दिला असेल तेव्हा त्याच्यावर ठाम राहा. मुलगा रस्त्यावरून जाताना तो आईला म्हणतो, आई आई मला ह्यांना आईस्क्रीम घेऊन दे, चॉकलेटचा कोन घेऊन दे. आई त्याला नाही म्हणते आता नाही घेऊन दे, चल लवकर घरी जायचं. तो बसतो फतकल मारून रस्त्यावरती,
रडायला लागतो, हातपाय झाडतो, वस्तूंची भेकपाक करतो, तमाशा रस्त्यावर करायला लागतो. आई त्याला नाही म्हणते, आई पुढे पुढे, हा बसतो उठतो, आई मागे मागे जात असतो, रडत असतो. शेवटी कंटाळून आई म्हणते, घे बाबा एकदाचं आईस्क्रीम, आण विकत आणि खा. तो आईस्क्रीम आणतो, खातो आणि मग शांत होतो. आता काय झालं? आता मुलाला हे कळलं की आपण जर अशा तऱ्हेने आकांतांडव केला, हटवादीपणा केला, हटकोरीपणा केला, हेकेकोरपणा केला, तर शेवटी कंटाळून आपल्याला आई होच म्हणते, म्हणजे मग तो पुढे चालून आई वडिलांना ब्लॅकमेल करायला लागतो. म्हणून एक तर मुलांना नाही म्हणू नका, आणि नाही म्हटलं असेल तर आपल्या निर्णयावर ठाम राहा, म्हणजे मुलं आई वडिलांना मॅनिप्युलेट करणार नाहीत, आई वडिलांना ब्लॅकमेल करणार नाहीत. मुलांना रागवायचं नाही, मारायचं तर बिलकुलच नाही. शारीरिक शिक्षा ही आउटडेटेड झालेली आहे. छडी लागे छमछम, विद्या ही घमघम, हे जे म्हटलं आहे चुकीचं आहे. मुलांना कधीही शारीरिक शिक्षा करू नका, मुलांना मानसिक शिक्षा करा. मानसिक शिक्षा सुद्धा फार महत्वाची आहे. काही काही काय होतं, आई मुलाला म्हणते, थांब तू माझं ऐकत नाही ना, थांब तुझ्या बाबांना येऊ दे, मग ते तुला दाखवतील काय असतं ते. तो आईचं ऐकत नाही, आई त्याला म्हणते थांब बाबांना येऊ दे, मुलगा तरीही ऐकत नाही. आणि आपण जो हट्ट केला तोच तो कायम ठेवतो, ब्लॅकमेल करतो, आकांतांडव करतो, दांगडव करतो, जे काय करायचं करतो. रात्री वडील घरी येतात, वडील थकलेले असतात, तोपर्यंत आईचा राग एक तर शांत झाला असतो, किंवा आईने जर एक मोठी यादी तयार केली असेल की वडिलांना काय काय सांगायचं आता, तर ती यादी सादर करते, पण कटकट नको म्हणून वडील म्हणतात आता शांत राहा बाप्पा, आता उद्या काय करायचं ते. परिणाम काय झाला? दुपारी मुलांनी दांडगाई केली, आईचं ऐकलं नाही, आई म्हणते थांब तुझ्या बाबांना येऊ दे, आणि बाबा आल्यानंतर बाबांनी काहीच केलं नाही, त्याला धाक बसत नाही. धाक तर बसत नाहीच नाही, पण त्याचबरोबर त्याला हे पण कळतं की आईची ऑथॉरिटी काहीही चालत नाही, आईची काहीच चालत नाही, जे काही आहे ते बाबांची ऑथॉरिटी आहे. बाबांना आल्यानंतर पाहू काय करायचं ते, पण बाबा बऱ्याच वेळा काहीच करत नाहीत. आता या सर्व प्रकरणात झालं काय? आईने स्वतःच कबूल केलं की माझ्याजवळ ऑथॉरिटी नाही, मी तुझं काहीही बिघडू शकत नाही, जे काही आहे ते बाबा आहेत. आणि मग सर्व आया माझ्याकडे येतात आणि म्हणतात की माझा मुलगा बिलकुल माझा ऐकत नाही, कसं काय ऐकणार आहे, तुम्हीच त्याला सांगितलं की माझा ऐकू नको, थांब बाबांना येऊ दे, कसं काय ऐकणार तू. म्हणून आपली ऑथॉरिटी जी आहे ती एक्झिक्यूट करा, सांगा काय आहे ते. आणि आपण जे म्हटलं तेच शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावरती कायम राहा. मुलगा जर आज्ञापालन करत नसेल तर त्याला त्याच्या लक्झरीच्या ज्या गोष्टी आहेत, आवडत्या गोष्टी आहेत, त्या बंद करा. टी व्ही पाहणं, खेळायला जाणं, आवडता पदार्थ करून न देणं, पेन्सिल किंवा पेन आणून देणं, किंवा एखाद्या खोलीमध्ये 5-10 मिनटं त्याला बंद करून ठेवणं, जेवायला 1-2 तास उशिरा देणं, अशा तऱ्हेच्या शिक्षा आपण लहान मुलांना देऊ शकतो. जर त्यांनी चांगलं काम केलं असेल, चांगला अभ्यास केला असेल, आज्ञेचं पालन केलं असेल, तर पाठ थोपटा, कौतुक करा, प्रशंसा करा. लहान मुलं त्याची फार भोकेली असतात, त्याच्या आवडीचा पदार्थ त्याला करून द्या, त्याला काही वेळ टी व्ही पाहू द्या, त्याला खेळायला जाऊ द्या. बाबा त्याच्या घरी आले की त्यांच्यासमोर त्याचं कौतुक करा. अशा रीतीने जर आपण त्याला शाबासकी दिली तर मुलगा चांगला ऐकतो. काही शिक्षा अशा असतात की आई म्हणते थांब, तू माझं ऐकत नाहीस ना, मी तुझ्याशी बोलणारच नाही, जा आता, आणि आई बोलत नाही. मुलाला ही शिक्षासुद्धा फार मोठी वाटते, तो आईच्या मागे लागतो. आई बोलणं बोलणं, मी पुन्हा असं करणार नाही, असं तो म्हणतो. आई कधी कधी म्हणते थांब, तू असं वागतोस ना, मी आता जेवणारच नाही, शिक्षा मलाच मी देणार. मग अशा वेळेस मात्र आईने जेवायला नको, नाही तर होतं काय की मुलगा बाहेर गेला आणि चुपचाप जर आईने जेवण केलं तर मग त्यात काही राम नाही, कारण मुलगा चोरून पाहत असतो की आई खरंच जेवत नाही का. आणि आईने जर खरंच जेवण नाही केलं ना तर तो आईच्या पाठीमागे लागतो, आई तू जेवण कर ना, मी पुन्हा असं करणार नाही. म्हणून आपण जी शिक्षा त्याला म्हटली असेल, जी सांगितली असेल, ती नेमकी तशीच पाळावी आणि त्याप्रमाणेच करावं, म्हणजे मुलांना धाक बसतो. आपल्या मुलांची तुलना कोणाशीही करू नका.
आई वडिलांना फार सवय असते. तो बघ शेजारचा भांड्या, त्याला 85% मार्क मिळाले, तुला 80% मिळाले, त्याला बघ डिस्टिंक्शन मिळालं, तुला मिळालं नाही. तो बघ किती चांगला वागतो, तू चांगला वागत नाही. तो बघ किती आई वडिलांचा ऐकतो, तू ऐकत नाही. प्रत्येक वेळेस तुलना 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 करायची. त्याला 85% मार्क मिळाले, आपल्या मुलाला 80% मिळाले, याने काय फायदा होणार आहे? तुम्ही त्याला काय कशाला सांगता आहात? त्याला तुम्हाला हे सांगायचं आहे का की तुला 85% मार्क मिळाले की आम्हाला आनंद होईल? मग त्याला जर खरोखर 85% मार्क मिळाले तर तुम्हाला आनंद होतो का? होत नाही. कारण की 80% जेव्हा तो 85% पोचतो तेव्हा तुम्ही त्याची तुलना पुन्हा आणखी 90% करता. मला अंत कुठे आहे? त्यामुळे कधी तुलना करू नका. त्यामुळे मुलं फ्रस्ट्रेट होतात. तुलना जर करायची असेल तर त्याच्या मागील परफॉर्मन्सविषयी करावी. मागे तू कसा परफॉर्म करत होता आणि आता तू कसा परफॉर्म करत आहे? मागचा रेकॉर्ड कसा होता, आता कसा आहे? मागच्यापेक्षा तू चांगला वाग, चांगला अभ्यास कर, चांगली प्रगती करून दाखव. तू मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी कसा होता आणि आता कसा आहे, अशी तुलना करायला पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. मुलांची प्रशंसा करणं स्पेशली अभ्यासाच्या बाबतीमध्ये फार आवश्यक आहे. मुलांना अभ्यासामध्ये आवड निर्माण करता आली पाहिजे. 5 विषयात डिस्टिंक्शन आणि 1 विषयात मार्क कमी मिळाले म्हणून एका वडिलांनी आपल्या मुलाला खूप बदडून काढलं. अरे 5 विषयात डिस्टिंक्शन मिळालं, तुम्ही तारीफ प्रशंसा करायला तयारच नाही. आणि 1 विषयात जर कमी मार्क मिळाला तर तुम्ही त्याला बदडून काढता. अशाने मुलांचा स्वाभिमान फार दुबळा होतो, आपण काही लायकीचेच नाही त्याला असं वाटायला लागतं. म्हणून नेहमी प्रशंसा करा, कौतुक करा आणि अतिउंच अपेक्षा ठेवू नका. कारण का 85 वर्ण तो 90 वरती गेला म्हणजे काय होणार? काय आहे त्यांनी खरंच तो आयुष्यात यशस्वी होणार आहे का? असं नाही आहे. जे जे लोक मेरिटमध्ये पास झालेले आहेत, जे जे मुलं, त्या त्या लोकांचा फॉलोअप केला आणि असं आढळून आलं की मेरिटमध्ये पास होऊनसुद्धा अनेक लोक आयुष्यामध्ये अपयशी ठरले. आणि जे जे लोक साधे पास झाले, मेरिटमध्ये आले नाहीत, ते लोक यशस्वी झालेले आहेत. कारण का अपयश आणि यश हे तुमच्या मेरिटच्या मार्कांवरती अवलंबून नाही आहे, हे आपण कृपया ध्यानात घेतलं पाहिजे. लोक म्हणतात की एका वातावरणात वाढल्यानंतर, एकाच घरात वाढल्यानंतर 2 मुलं वेगवेगळे का वागतात? एक चांगला वागतो, व्यवस्थित वागतो, आज्ञाधारक असतो आणि दुसरा बंडखोर असतो, असं का होतो? याच्याकरता मी आपल्याला उदाहरण देतो. समजा आईने दूध गरम करायला गॅसच्या शेगडीवर ठेवलेलं आहे. दूध गरम होत आहे, मोठा 6 वर्षाचा मुलगा आईकडे येतो नाचत बागडत आणि आईला म्हणतो, आई आई बघ मी किती छान चित्र काढलं आहे ते, मला माझ्या टीचरनी शाबासकी दिली. आई ते चित्र पाहते, म्हणते हां शाबास, छान चित्र काढलंस तू हां, असं म्हणतो शाबासकी देते. तो पुन्हा नाचत बागडत जातो आणि पुन्हा चांगलं चित्र काढायला लागतो. वास्तविक त्यावरती फक्त रेघोट्या रेघोट्या असतात, पण आईने म्हटलं छान, टीचरने म्हटलं छान की तो आणखीन चित्र काढायला लागतो. त्याला छान म्हटलं, शाबासकी दिली म्हणून त्याला लहान भाऊ 4 वर्षाचा तो सुद्धा काही रेघोट्या आवडतो आणि आईकडे येतो धावत पळत. आईला म्हणतो, आई बघ बघ मी ती छान चित्र काढलं. तोपर्यंत दूध उतू गेलं असतं, तिला आपण दोषी आहोत असं वाटतं. सकाळी चहाचं काय करायचं प्रश्न असतो, सासू काय म्हणेल, नवरा काय म्हणेल चिंता वाटते. अशा वेळेस हा लहाना चित्र काढून घेऊन जातो आणि आई त्या म्हणते, चल तिकडे हो, काय त्रास देणं लावला, हे काय चित्र आहे का? असं म्हणून त्याला दूर सारते. त्याला हे कळत नाही की माझ्या मोठ्या भावाने असं चित्र काढलं, त्याला शाबासकी मिळाली, आणि मी मात्र असं चित्र काढलं तर मला दूर लोटलं असं का? असं जर वारंवार घडत गेलं त्या स्वाभिमान दुबळा होतो आणि मग त्याला पुढे अनेक प्रकारचे व्यक्तिमत्वातले दोष निर्माण होतात. आपण लहान मुलांशी कसा व्यवहार करावा असे प्रश्न आई वडील विचारत असतात. लहान लहान गोष्टी मी काही आपल्याला टिप्स सांगतो, त्या आपण कृपया ध्यानात घ्या. लहान मुलांच्या कोणत्याही चुकीच्या वागणुकीवर त्यांना हसून दाद देऊ नका. फार करेल की एक करणं चांगलं आहे, आपण हसून कौतुक करतो तसं कृपया करू नका. लहानपणापासूनच मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करू नका. मागणी पूर्ण केल्यास
त्याच्यात असा विश्वास निर्माण होईल की त्याच्या सर्व गरजा पुरवणं हे इतरांचं काम आहे, त्याला इतर जबाबदार आहेत. कोणतेही मार्गदर्शन न करता लहान मुलाला त्याचा निर्णय जर घेऊ दिला स्वतः स्वतःचा, तर तो वाहवत जातो. लहान मुलांना मार्गदर्शन करा. लहान मुलांना हे शिकवलं की या दुनियेत सर्व काही विकाऊ आहे, तर तो आपली इज्जत आणि प्रामाणिकता विकायला काढतो. जेव्हा तो चुकीची वागणूक किंवा चुकीचा व्यवहार करतो तेव्हा त्याला स्पष्टपणे तसं सांगा. त्याला जीवनमूल्य शिकवा. ज्या ठिकाणी त्याचा पाय घसरतो आहे त्याला सावरा, त्याला सांगा. त्याला हे शिकवणं आवश्यक आहे की जिंकणं हेच जीवनात सर्व काही नाही. जर जिंकणं हेच प्रत्येक ठिकाणी सर्व काही आहे असा विश्वास त्याचा झाला, तर तो येन केन प्रकारे अनैतिक मार्गाने सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल. म्हणून जिंकणं सर्व काही आहे असं त्याला शिकवू नका. वयाचा विचार न करता नैतिक मूल्यांची शिकवण त्याला द्या. असे वाट पाहू नका की मोठा मुलगा झाला की त्याला आपोआप कळायला लागेल, असं नाही आहे. त्याला लहानपणापासूनच नैतिक मूल्यांची शिकवण द्या. सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होण्याकरता त्याला कोणत्याही प्रकारची सूट देऊ नका. पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट नाही आहे आई वडील बंद म्हणजे, त्यामुळे त्याला किंवा त्याच्या मित्रांमध्ये पॉप्युलर होणं हा पण पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट नाही आहे तो लढत, हे आपण कृपया लक्षात घ्या. तो उपस्थित असताना आई वडिलांनी भांडण करू नये. पुढे मोठा आल्यावर भांडण कसं करावं हे तो चांगला शिकेल. त्याला प्रत्येक ठिकाणी ऐषारामाचं जीवन जगू देऊ नका. त्याच्या खाण्यापिण्यावर बंधनं, चैनीच्या वस्तू विकत घेऊ नका. त्याला हे कळलं पाहिजे की पैसा कमवायला काय कष्ट पडतात ते. आयता पैसा मिळतो हे त्याला कळू देऊ नका. त्याला आयता पैसा देऊ नका. किंवा त्याला सांगा की तुम्हाला तो पैसा मिळवायला किती कष्ट लागलेत ते. त्याला शिस्त शिकवा. शिस्तीमुळे स्वातंत्र्य मिळतं हे त्याला शिकवा. जेव्हा मुलगा एखाद्या अडचणीमध्ये असेल तेव्हा मी तर माझ्याकडनं खूप प्रयत्न केले असं म्हणून बाजूला होऊ नका. शेवटपर्यंत प्रयत्न करा. आपलं अंग झटकून टाकू नका. शिक्षकाने जर तुमच्या मुलाला शिक्षा केली असेल तर मुलाची बाजू कधीही घेऊ नका. शिक्षकांची बाजू घ्या. पण होतं काय की शिक्षकांनी मुलाला शिक्षा केली की लगेच आईवडील धावत शाळेत जातात आणि शिक्षकांविरुद्ध कंप्लेंट करतात. मुलगा जर नापास होत असेल तर मुलाला पास करा असा शिक्षकांकडे आग्रह करू नका. वर पास जरी होत असेल तरी पण त्याला तोच वर्ग रिपीट करायला लावा. मुलं जर एकत्र बसून त्यांच्या शिक्षकांची टिंगलटवाळकी करत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करा. मुलाच्या शिक्षकांना नियमितपणे भेटा आणि शाळेत ते कशी प्रगती करतायत हे जाणून घ्या. मुलाने जेवढी रक्कम मागितली असेल तेवढी रक्कम किंवा पैसा त्याला देऊ नका. द्यायचाच असेल तर तो काय करणार आहे, त्याला कसा कसा खर्च त्याच्यापुढे आहे हे त्याला विचारा आणि मगच त्याला खर्चा करता पैसे द्या. शाळेतून आल्यावर जर तिने आपले जोडे, चपला, पुस्तकं, दप्तर फेकून दिलं तर ते आपण उचलू नका. त्याला ते उचलायला लावा. त्याला हे कळलं पाहिजे की त्याच्या वस्तू नीट ठेवणं ही त्याची जबाबदारी आहे, आई वडिलांची नाही आहे. मुलगा काय वाचतो, कोणाबरोबर राहतो, काय ऐकतो, कसं वागतो हे दुरून पहा आणि त्यावर नियंत्रण ठेवा. मुलांनी जर लहानपणीच प्रामाणिकता शिकली असेल, प्रामाणिक सत्याचा व्यवहार मुलांना शिकवला असेल, तर तुमचा मुलगा पुढे कोणीही बनो, डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकारणी, समाजकारणी, लीडर किंवा आणखीन कोणी, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, कोणी पण बनो, तो इमानदार आणि सच्चा नागरिक बनल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. लहान मुलं जेव्हा आपले आई वडील हॉटेलमध्ये गेल्यानंतर काटे चमचे चोरताना, साखरेचे पाकिटं चोरताना किंवा रुमाल चोरताना पाहतात तेव्हा ते निराश होतात आणि मग पुढे स्वतःसुद्धा असंच करायला लागतात. लहान आपला मुलगा जेव्हा एखाद्या विषयामध्ये नापास होतो किंवा तो करू शकत नाही तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखावलेला असतो. समजा एखादा मुलगा गणितात नापास झाला, त्याला गणित जमत नाही आहे, तर काय करा, त्याला लहानातलं लहान गणित त्याला सोडवायला लावा. सोप्यातलं सोपं गणित त्याला शिकवा. त्याला ते शिकव, त्याला सोडवू द्या. ते शिकला की त्याचा आत्मविश्वास वाढेल. आणि मग नंतर त्याला थोडं मोठं गणित द्या, थोडं कठीण गणित द्या. तो ते सोडवू शकला की त्याचा आत्मविश्वास वाढेल. अशा तऱ्हेने हळूहळू मोठे मोठे कठीण कठीण गणित देत तो चांगला गणित तज्ज्ञ बनू शकेल. एखादा पैलवान जर एखाद्या कुस्तीमध्ये हरला त्याचा कोच काय करतो, त्या पैलवानाचा
कोच त्याची कुस्ती एखाद्या लहान पहलवानाशी लावतो की ज्या पहलवानाची तो सहज जिंकू शकेल. मग थोडा मोठा पहलवान, मग थोडा मोठा पहलवान, असं करत 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 त्याला यश मिळत जातं आणि मग तो मोठी लढाई पुन्हा किंवा मोठी कुस्ती पुन्हा जिंकू शकतो. मुलांना शिस्त लावणं फार आवश्यक आहे. शिस्त लावणं आवश्यक आहे का? याचं उत्तर हो असंच द्यावं लागेल. शिस्त लावणं हे व्यक्तिमत्वाकरता अत्यंत आवश्यक आहे. शिस्त लावताना प्रेमाने व्यवहार करता येतो, तसंच काही वेळा कठोरही व्हावं लागतं. कोणतीही समस्या येऊ नये याकरता ती समस्या येण्याच्या अगोदरच जी काळजी घेतली जाते त्याला शिस्त असं म्हणतात. शिस्त म्हणजे कडकपणा असं जरी असलं तरी पण ते आवश्यक आहे, पण याचा अर्थ शारीरिक मारहाण नाही. कोणतेही औषध कडू असतं पण ते घ्यावंच लागतं, किती कडवड औषध जरी असलं तरी. पण काही वेळा एखादी शस्त्रक्रिया करावी लागते, ती वेदनादायक जरी असली तरी पण ते ऑपरेशन करावंच लागतं, त्याला इलाज नसतो. तसं शिस्तीचं आहे. बरेच आई वडील असं म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना स्वातंत्र्य देतो, त्यांना जसं वाटतं तसं त्यांना करायला देतो, पण अशाने शिस्त लागत नाही आणि मुलं वाहवत जातात. आई वडिलांना असं वाटतं की शिस्त लावली की मुलांची प्रगती खुंटे आणि मग त्यांची वाढ होत नाही, पण असं नाही आहे. शिस्तीमुळे ॲक्च्युली मुलाची प्रगती खुंटत नाही, मुलाचं व्यक्तिमत्व चांगलं बनत जातं. एक मुलगा आपल्या वडिलांना पतंग उडवताना असं म्हणाला, दोघेही मुलगा आणि वडील पतंग उडत होते. मुलगा म्हणाला, बाबा ही पतंग कशामुळे वर जाते? त्याचे वडील म्हणे, मांज्यामुळे. मुलगा म्हणाला, नाही, त्यांनी मांजा घेतला आणि तो खाली खाली उडायला लागला. मांजा ती पतंग खाली खाली यायला लागली. तो मुलगा म्हणाला, पहा बाबा, पतंग तर खाली येते, मांज्यामुळे वर कशी काय पतंग जाते? बाबा म्हणाले की मांज्यामुळे पतंग वर जाते आणि मांज्यामुळेच पतंग खाली येते, असं म्हणून त्यांनी पटकन तो मांजा काढला. मांजा काढल्याबरोबर ती पतंग पुन्हा खाली येते. म्हणजे ज्या गोष्टीमुळे पतंग उंच जात असते त्याच गोष्टीमुळे पतंग खाली पण येत असते, हे आपण लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटतं की शिस्तीमुळे जर काही बाधा येत असेल, शिस्तीमुळे जर काही प्रगती खुंटत असेल, तसं नाही आहे. शिस्तीमुळे तर जर प्रगती खुंटत असेल तर शिस्तीमुळे तो वर पण जाऊ शकतो, उंचही जाऊ शकतो, हे आपण कृपया लक्षात ठेवा. म्हणून शिस्त आवश्यक आहे. बरेच आई वडील मुलांना शिस्त लावायला कचरतात, घाबरतात. शिस्तीमुळे मुलं आपल्याला नावं ठेवतील, आपण मुलांना आवडणार नाही, मुलं आपल्याला चांगलं म्हणणार नाही, मुलं आपला राग करतील असं आई वडिलांना वाटतं. पण मुलं वाढवणं ही काही लोकप्रिय होण्याची स्पर्धा नाही आहे की मुलांमध्ये आई किंवा वडील कोण लोकप्रिय होत आहे ते. मुलांमध्ये लोकप्रिय होण्याची स्पर्धा नाही, त्यांना कडकपणा दाखवावं लागेल, शिस्त करावीच दाखवावीच लागेल तुम्हाला. बऱ्याच वेळा मुलांना आपण खोटं बोलायला शिकवतो, बाबा घरी नाहीत सांग. मुलांना माहीत असतं की बाबा घरी आहेत, बाबा घरी नाहीत सांग. आपण जसं वागतो जसं बोलतो तसंच मुलं शिकत असतात. आणि मग पुढे मुलगा खोटा बोलायला लागला की आपण तो पहा आमची मुलं खोटं बोलतात, इतका खोटा रडा आहे. एक वडील माझ्याकडे सांगत आले, आमचा मुलगा इतका खोटा बोलतो, लहान लहान बाबतीत खोटा बोलतो. म्हटलं, हो त्याला शिकवलं कोणी? त्याला तुम्ही शिकवलं. तर खोटं बोलणं आहे किंवा चोरी करणं आहे, जे काही आहे ते मुलांना शिकवतात आई वडीलच. आई वडील म्हणतात, थोडं केलेलं चालतं लहान मुलांनी, थोडी दांडगाई केलेली चालते, थोडा हट्ट चालतो, थोडा काही गैरवार केला चालतो, हे खरं आहे का? थोडी फसवणूक चालते, थोडं खोटं बोलणं चालतं, थोडं चोरी करणं चालतं, थोडं व्यसन करणं चालतं, थोडं जेलमध्ये गेलेलं चालतं, थोडंसं अनैतिक वागणं चालतं, संबंध ठेवणं चालतं, हे सर्व गेलं चालतं का? काही गोष्टी यातल्या अशा की थोडंसं चालत नाहीत, त्या नाही म्हणजे नाहीच, नो इज नो. मुलांना चांगल्या सवयी लावा. आपण जर मुलांना कोणत्याच सवयी लावल्या नाही तर मुलांना वाईट सवयी लागतील, म्हणून मुलांना नेहमी चांगल्या सवयी लावा.
आपलं व्यक्तिमत्व कसं बनतं हे मी सांगितलं अगोदर. आपण कोणते सिनेमे पाहतो, कोणत्या कॅसेट्स ऐकतो, कोणती पुस्तकं वाचतो, कोणती गाणी ऐकतो, कोणत्या लोकांच्या सहवासामध्ये असतो, त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडत जातं, बनत जातं. कारण का सवयीने त्याच त्याच गोष्टी माणूस करायला लागतो. म्हणून चांगली सवय लावा, चांगल्या लोकांच्या संपर्कात यायला सांगा. आणि मुलांच्या मेंदूचं प्रोग्रामिंग चांगलं झालं पाहिजे हे पहा. त्याकरता त्याच्यावरती वारंवार हॅमरिंग होणं महत्त्वाचं आहे, चांगलं प्रोग्रामिंग होणं महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपण केलं तर फारच चांगलं होऊ शकेल. लहान मुलांवर चांगल्या विचारांचं, चांगल्या सवयींचं बीजारोपण करा. आपण जर लहानपणी चांगल्या विचारांचं बीजारोपण करू शकलो नाही तर ते केव्हाही करा, त्याकरता काळ वेळेची आवश्यकता नाही आहे. लहान मुलं जसं जगतात तसंच शिकत असतात. लहान मुलं जसा राहत असतो, ज्या वातावरणात राहत असतो, त्याचप्रमाणे पुढे बनत जातो. लहान मुलाची जर निंदा केली तर तो पुढे टीका करायला शिकतो. जर मुलगा प्रशंसेच्या वातावरणात वाढला तर तो पुढे इतरांचं कौतुक करायला लागतो. जर मुलगा वादविवादाच्या वातावरणात वाढला तर तो पुढे भांडण करायला लागतो. जर मुलगा सहनशीलतेच्या वातावरणात वाढला तर तो धैर्यवान बनतो. जर मुलगा खिल्ली उडवण्याच्या वातावरणात वाढला तर तो भित्र आणि लाजरा बनतो. जर मुलाला वातावरणातून प्रोत्साहन मिळालं तर त्याचा आत्मविश्वास बळावतो. जर मुलाला दैनंदिन जीवनात जगण्याची लाज वाटत असेल तर स्वतःला तो दोषी समजतो. जर मुलाच्या चांगल्या वागणुकीचं समर्थन केलं त्याचा स्वाभिमान उंचावतो. जर मुलगा न्याय वातावरणात वाढला तर तो न्याय द्यायला शिकतो. जर मुलगा सुरक्षित वातावरणात वाढला तर तो इतरांवर विश्वास करायला शिकतो. जर मुलगा मैत्रीपूर्ण वातावरणात वाढला तर तो इतरांवरती प्रेम करायला शिकतो. तुम्ही तुमच्या मुलांना दिवसातून 4-5 वेळा खाऊ घालता. त्याला जे जे आवडतं ते त्याला पदार्थ करून खाऊ घालता. त्याला जे आवडतं ते हॉटेलमधून आणून देता. त्याची शारीरिक भूक भागवता. त्याच्या मेंदूला तुम्ही काय काय खाऊ घालताय तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? आपल्या मुलांना चांगली चांगली पुस्तकं वाचायला द्या. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आगरकर, टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याची चरित्र वाचायला द्या. त्यांच्या मनावर चांगले संस्कार, चांगलं हॅमरिंग होऊ द्या. त्यांना व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तकं वाचायला द्या. व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरातून त्यांना जाऊ द्या. त्यांना हे कळेल की चांगलं काय आहे. कारण आपण जर चांगलं केलं नाही तर वाईट ते नक्कीच करणार आहेत. लहान मुलांना हे पण शिकवा, फॉरगेट अँड फॉरगिव, विसरा आणि माफ करा. इतरांच्या चुका, इतरांची वागणूक जर आपल्याला पटली नाही तर त्यांना विसरा आणि त्यांना माफ करून द्या. मुलांना शिकवा, मुलांच्या चुका माफ करा आणि मुलांना सॉरी म्हणायला शिकवा. मुलांनी जर चुका केल्या असतील तर त्यांना सांगा की चुका केलेल्या आहेत, तुम्ही सॉरी म्हणा. त्याकरता आपणसुद्धा आपल्या चुका मान्य केल्या पाहिजेत आणि आपणही सॉरी म्हटलं पाहिजे. मुलांना धन्यवाद द्यायला शिकवा आणि त्याकरता स्वतःही धन्यवाद द्यायला लागा. धन्यवाद आजकाल कोणी देत नाही. धन्यवाद देणं ही एक मोठी कला आहे. ते मनातून आलं पाहिजे, ते हृदयापासून आलं पाहिजे आणि ते मुलांना आपण शिकवा. मुलांना आलेली त्यांच्या मित्रमैत्रिणींची पत्रं फोडू नका. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्याची काही माहितीच नको. दुरून त्याचं ऑब्झर्वेशन करत राहा की यांना कोणती पत्रं येतात, कोणते मित्र आहेत, त्यांचा सहवास कोणाबरोबर असतो याची माहिती आपण करून घेणं आवश्यक आहे. मुलांना माफी मागवायला शिका. मुलांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी चुकलं जर असेल त्यांनी माफी मागितली पाहिजे की चुकलं माझं म्हणून. माफी मागितली याचा अर्थ आपण दुबळे आहोत असा होत नाही. माफी मागितली याचा आपण जनरस आहोत असा अर्थ होतो. आणि माफी मागितल्याने खरोखर संबंध चांगले सुधारतात. मुलांना काही ताण नाही असं आपल्याला वाटतं पण मुलांना ताण खूप असतो. एक लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला की बाबा तुम्हाला तर काहीच ताण नाही, तुम्ही ऑफिसमधनं येता, घरी येऊन चहा पीत टी व्ही पाहत बसता, मला तर शाळेतून आल्यानंतर खूप अभ्यास करावा लागतो. मुलांना खूप ताण असतो. तुमच्या मुलीने जर चांगला स्वयंपाक केला असेल, भलेही
चांगला स्वयंपाक केला नसेल, जळलेल्या पोळ्या, अर्ध शिजलेली भाजी असं जरी केलं असेल तरी त्याचं कौतुक करा, तरी चांगला स्वयंपाक करायला शिकेल. मुलांना पैशाचं महत्त्व शिकवा. पैसा मिळण्याकरता कष्ट पडतात, टक्के डोंबे खावे लागतात, हे मुलांना शिकवा. अनैतिक मार्गाने, चुकीच्या मार्गाने पैसा मिळण्याकरता मुलांना शिकवू नका. मुलांना आपल्यापासून काही काळ दूर अधूनमधून पाठवत चला. त्यापासून ते स्वतंत्ररित्या कसं राहावं, आईवडिलांपासून दूर कसं राहावं हे ते शिकतील. मग त्यांचे मामा, काका, आजी, आजोबा, आपले मित्र कोणाकडेही त्यांना मुद्दामून जायला पाठवा, जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व फुलायला फुलण्याकरता मदत होईल. आपण स्वतःला कधी असं म्हटलं का की माझा मुलगा बिलकुल ऐकत नाही? म्हटलं असेल की माझा मुलगा बिलकुल माझा ऐकत नाही, मुलगाही असंच म्हणतो की माझे बाबा माझा ऐकत नाहीत. कारण कम्युनिकेशन गॅप असते. आपलं श्रवण कौशल्य वाढवा, लिसनिंग स्किल्स वाढवा, मुलांचं ऐका, त्यांना वेळ द्या. म्हणून असं म्हटलं जातं की मुलांना अर्धा पैसा आणि दुप्पट वेळ द्या, पण आपण उलटं करतो, आपण दुप्पट पैसा आणि अर्धा वेळ देतो. मुलांना अर्धा पैसा आणि दुप्पट वेळ द्या, वेळ द्या मुलांना, त्यांच्या मनातलं बाहेर येऊ द्या. त्यांच्या मनात काय काय ते बाहेर आलं की मुलांचं मन हलकं होतं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे काय त्यांच्या मित्रांबरोबर काय प्रॉब्लेम्स आहेत, टीचर्सचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना बोलू द्या. जर मुलगा मोठा असेल तर त्याला आपल्याऐवजी लग्न समारंभामध्ये, पार्टीमध्ये, बाकी आप्तेष्टांकडे किंवा अंत्ययात्रेला असं कुठे त्याला जाऊ द्या, त्याला समजू द्या काय करायचं काय नाही, कसं वागायचं ते. स्वतः चांगल्या लोकांशी मैत्री करा आणि चांगले मित्र कसे निवडावे हे मुलांना शिकवा. जर मुलाने स्कूटर घेण्याचा हट्ट धरला असेल तर समजून सांगा, स्कूटर लगेच आणून देऊ नका. तुम्हालासुद्धा तुम्ही जेव्हा सायकल मागितली तेव्हा तुमच्या वडिलांनी ताबडतोब आणून दिली नसावी. सायकलचं आणि स्कूटरचं काय महत्त्व आहे, ते केव्हा आवश्यक आहे हे त्याला समजून सांगा. समजून सांगितल्यानंतर तो ऐकेल की त्याला स्कूटरची आवश्यकता नाही आहे. परंतु आजकाल होतं काय की आपल्या बरोबरीचे मुलं जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये स्कूटर उडवतात, जेव्हा बरोबरीचे मुलं हॉटेलमध्ये जाऊन बिअर घेतात किंवा सिगरेट ओढतात, तेव्हा अर्थातच त्या मनावरती हा परिणाम होत असतो. म्हणून मुलांना हे शिकवा, चांगलं काय आणि वाईट काय आहे ते. मुलांना जे जे आवडतं ते ते करण्याची त्यांची इच्छा असते, पण ते तसं न करता जे करणं आवश्यक आहे त्यात आवड निर्माण करायला शिकवा. त्यांना अभ्यासात कशी आवड निर्माण करावी हे शिकवा. त्यांना स्मरणशक्तीची तंत्र शिकवा. लिंग मेथड आहे, पेग मेथड आहे, स्मरणशक्तीची वेगवेगळ्या पद्धती आहेत की स्मरणशक्तीचा चांगल्या तऱ्हेने उपयोग किंवा विकसित करता येऊ शकते अशी तंत्र शिकवा. स्टडी टेक्निक शिकवा. अभ्यासाचे काय तंत्र आहे ते मुलांना शिकवा, त्यांनी त्यांचा अभ्यास सुकर होईल. मुलांना अशा तऱ्हेने शिकवा की मुलांना अभ्यास म्हणजे काहीतरी एक इंटरेस्टचं, काहीतरी आवडीचं काम आहे. मुलांना अभ्यास म्हणजे कटकट असं कधी होऊ देऊ नका. आम्हाला बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो, हां काय आता मजा आहे नाही, तीन दिवस सुट्टी आहे, आता काय खूपच मजा आहे, शाळेला सुट्टी आहे, आता काय खूपच धूमधाम करायची, तुम्हाला मजा आहे बॉ. सुट्टी आहे म्हणजे मजा आणि अभ्यास म्हणजे सजा, अशा तऱ्हेचं मुलांच्या मनावरती वारंवार बिंबवलं जातं. या उलट त्यांना अभ्यासात मजा आहे, अभ्यासात मजा आहे त्यांना शिकवा. अभ्यास करून त्याचं पुढे कसं कल्याण होईल शिकवा. आवड अभ्यासामध्ये निर्माण करा, त्यांनीच त्याचा नंबर चांगला येऊ शकेल. पण जबरदस्तीने अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून मागे लागले आणि अभ्यासाला जबरदस्तीने बसवलं तर म्हणजे अभ्यास केला पाहिजे ना. तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन गेले पण घोड्याने पाणी प्यायलं पाहिजे ना, हे महत्त्वाचं आहे. अब्राहम लिंकन यांनी हेडमास्टरांना लिहिलेलं पत्र जगप्रसिद्ध आहे, ते मी आपल्याला सांगतो. प्रिय गुरुजी, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठ नसतात, हे शिकेलच कधी ना कधी माझा मुलगा. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशागणिक एक साधुचरित पुरुषोत्तमही असतो. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवतायत, तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमलाला एक रुपया, आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा
मौल्यवान आहे. हार कधी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्या शक्ती असेल तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला आनंद संयमाने व्यक्त करायला. गुंडांना भीत देऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं फार सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला ग्रंथभंडाराचे अद्भुत वैभव, मात्र त्याचबरोबर मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा. सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे. त्याला पक्ष्याची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरविणारे भर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना आपले विचार याच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याला. बेहतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्यानं भल्याशी भलाईनं वागावं आणि बदमाशांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटत आलं तर पहा. जिकडे सरशी तिकडे धावा सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील होण्याची ताकद त्यांना कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा. हसत राहावं उरातलं दुःख दाबून आणि म्हणावं त्याला अश्रू ढाळायची लाज वाटू देऊ नको म्हणावं. त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि अवास्तव स्तुती करणाऱ्यांपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजवा. करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल मिळून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत उभा राहा. त्याला ममतेनं वागवा पण लाडवून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोकांचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं गाजवायचं असेल शौर्य. आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतोय, खूप काही मागतोय, पण पहा जमेल तेवढं अवश्य करा. माझा मुलगा फलताच गोड छोकरा आहे हो. एखादा जेव्हा फ्रीज किंवा टी व्ही विकत घेतो, एखादी कार विकत घेतो, तेव्हा आपल्याला एक मॅन्युअल मिळतं. त्या मॅन्युअलमध्ये ती गोष्ट कशी वापरावी हे शिकवलं जातं. मला असं वाटतं की लग्नाच्या वेळेस प्रत्येक जोडप्याला बालसंगोपनाचं एक मॅन्युअल किंवा हे पुस्तक आपण किंवा या तऱ्हेचं हे कॅसेट आपण निश्चितच भेट द्यावी, जेणेकरून बालसंगोपनाची माहिती प्रत्येक आईवडिलांना होईल. बालसंगोपन करणं ही एक कला आहे आणि ती कला आत्मसात करता येते, त्यामध्ये पारंगत होता येतं, परंतु ते माहिती करून घेतल्यानंतरच, ते आपोआप होत नाही. परंतु मुलं वाढवण्याची ही कला आपण आत्मसात करून घ्यावी, आपण शिकून घ्यावी, आणि याचा लाभ अनेकानेक जोडप्यांना करून द्यावा, ज्याने भारताचे उद्याचे आदर्श नागरिक, राष्ट्रप्रेमाने फारलेले नागरिक आणि एक जपानसारख्या प्रगतिशील देशामध्ये असणारे देशभक्ती मनामनामध्ये असणारे नागरिक, इमानदार आणि प्रामाणिक नागरिक तयार होऊन एक आदर्श भारत देश आपण तयार करू शकू याची मला खात्री आहे. आपल्या भविष्याकरता आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.